सोशल मीडियाच्या युगात समाजात साहित्याबद्दल कमालीची उदासीनता आहे. मात्र विक्रमबाबा पाटणकरांनी पाटणसारख्या डोंगराळ आणि ग्रामीण भागात ग्रंथ आणि साहित्य संमेलन घेतले ही कौतुकास्पद बाब असून या माध्यमातून पाटण आणि परिसरातील साहित्यिकांना परवणीच मिळाली आहे. यातूनच उद्याच्या साहित्यिकाला एक व्यासपीठ मिळणार आहे. ज्यांच्या नावाने हे साहित्य संमेलन आयोजित केले आहे ते भडकबाबा कधीकाळी संयुक्त चळवळीत काम करत होते. तरुण पिढीनी साहित्य संमेलनात आवर्जून हजेरी लावावी. पुस्तक विकत घेणारे लोक मला आवडतात. माणसे सर्व काही विकत घेतात पण पुस्तके विकत घेत नाहीत अशी खंत ग्रामीण कथाकार प्राध्यापक व बा बोधे यांनी व्यक्त केली. माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर यांच्या पुढाकाराने स्वर्गीय भडकबाबा पाटणकर नगरीत आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथ व साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी स्वराज्य रक्षक संभाजी महाराज या मालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज यांची अजरामर भूमिका करणारे अभिनेते शंतनू मोघे, पटकथाकार लेखक प्रताप गंगावणे, भाजपचे प्रवक्ते भरत पाटील, काँग्रेसचे प्रांतिक प्रतिनिधी हिंदूराव पाटील, अभिनेते समृद्धी जाधव, आरपीआयचे तालुकाध्यक्ष रवींद्र सोनावले, मनसेचे तालुकाध्यक्ष गोरख नारकर, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष सुरेश पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्तमराव भापकर, अभिनेते संजय पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विक्रमबाबा पाटणकर यांच्या हस्ते पटकथाकार प्रताप गंगावणे यांना मानपत्र देण्यात आले. पहिल्यांदाच पाटणमध्ये येणं झालं पण एका खूप चांगल्या कार्यासाठी येणं झालं. साहित्य संमेलनाचे औचित्य साधून पाटणकर साहेबांनी आम्हाला इन्व्हाइट केलं होतं, त्याबद्दल तुमचं खरंच धन्यवाद पाटणकर साहेब. आणि पाटणच्या सगळ्या रसिक साहित्यिक आणि रसिक प्रेक्षक किंवा श्रोते यांना सगळ्यांना भेटून त्यांच्याबरोबर संवाद साधून खूप मजा आली. दादासाहेब कदम, विजय गायकवाड व माने मॅडम यांनी सूत्रसंचालन केले. अभिनेते समृद्धी जाधव यांनी आभार मानले. कार्यक्रमास द्वारकोजीराव पाटणकर, हर्षवर्धन पाटणकर, करणसिंह पाटणकर, दिलीपराव मोटे, उदयसिंह पाटणकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, साहित्यप्रेमी वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते.